स्वतः बनवलेला आकाश कंदील स्वतः बांधलेला तो सांगाडा, स्वतः कागद चिटकवलेले त्याच्या पट्ट्या कापलेल्या, ते डिझाईनची फुलं कापलेली, ते चिटकवण्यात तो आनंद, चिटकवल्यानंतर त्या झिरमळ्या लावायच्या सुखाने आता सहज आकाश कंदील आणता येतो, कारण आज सुख आलं. तेव्हा आकाश कंदील बनवण्यासाठी सुख नव्हतं, पण बनवल्यानंतरचा जो आनंद होता ना ते समाधान. आज 5000 जरी आकाश कंदील आणला त्याच्यामध्ये ते समाधान नाही, तो आकाश कंदिलामध्ये समाधान होतं. असे दिवस छान होते. मी कमावलेच नाही, भगवंताने मला पाठवले कशासाठी याचा अर्थ त्यांना कळाला, आणि जर मिळालेलं धन ट्रस्ट करून टाकले, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं, माणूस आपल्यातून गेला पण गेला नाही, अमर झाला. आपण आपल्या मुलांसाठी कमावलं, इतकं कमावलं, इतकं कमावलं, इतकं कमावलं, 4 पिढ्या बसून खातीने एवढं कमावलंय. स्वतःच्या बापाचा काही लोक स्टेटस ठेवत नाही, पण रतन टाटांचा प्रत्येकाने स्टेटस आपल्या मोबाईलला ठेवला होता. उत्तम व्यवहाराने कमावलेलं धन तुम्हाला सुख कमी देईल पण समाधान जास्त देईल. आम्ही बरं का समाधानाची मजा सांगतो. आता दिवाळी येईल बघा, दिवाळीला आपण काय करायचं, पूर्वीच्या काळी आपल्याकडं ते आकाश कंदील लावायला काय पैसे बिशे नसायचे, पण प्रत्येकाच्या घरापुढे आकाश कंदील असायचा बरं का. आज पैसे असून तुमच्या घरापुढे आकाश कंदील नाही, पण प्रत्येकाच्या घरी पैसे नसून आकाश कंदील असायचे. पण ते आकाश कंदील बनवायला पहिलं 15 दिवस तयारी आधी. बांबू शोधायचा, बांबूही मिळत नसायचा, तो बांबू फोडायचा, त्या काड्या साळायच्या, त्याला दोऱ्याची गुंडी नाही. मग ते बाबांकडं आईकडं ते म्हणायचे काम करू लाग, तुला दोऱ्याला पैसे घ्यायला, दोऱ्याची गुंडी आणायला पैसे देतो. मग त्यांना माती टाकू लाग, त्यांना घरातलं काम करू लाग, त्यांना गवत कापू लाग, मग अशी कामं करायची. मग ते मिळालेले पैसे आणलेली दोऱ्याची गुंडी, मग तो प्रत्येक बांबू असा साळून घेतलेला, व्यवस्थित त्याला प्लेन केलेलं, त्याच्या शिळका लागता कामा नये, त्याची काचळ लागता कामा नये, त्याचा त्रास होत. एक एक काडी मापाची, एक त्याच्यातला एक जरा जाणता मित्र घ्यायचा, मग त्या काड्या साळायच्या, त्या बांधायच्या, ती फ्रेम तयार करायची. फ्रेम तयार व्हायची मित्रा, पण कागदाला पैसे नसायचे. फ्रेम तयार व्हायची बांधून कशाची, आकाश कंदिलाची फ्रेम असायची, असा सांगाडा व्हायचा तयार. फ्रेम तयार होत होती पण त्याला बांधायला मात्र बांधून झाला, पण त्याला कागद चिटकवायचा आहे, आता कागद आणायचा आहे, त्याला पैसे नाहीत. कधी कधी असं मला अनुभवतं, मला आठवतं, आकाश कंदिलाची फ्रेम बांधून झाली पण कागदाला पैसेच मिळाले नाही. तसा सांगाडा पुढच्या वर्षी कामाला, दोऱ्याने बांधलेला. बांधलेला किंवा आले मिळाले जर पैसे कोणी बाबांनी दिले, आईने दिले, त्याचा जर कागद आणला तर रात्रभर ती चिटकवण्यासाठी वेळ घालवायचा, ती फुलं कापायची, त्याच्या झिरमुळ्या कापायच्या, त्या प्रत्येक चिटकवण्यासाठी. तेव्हा काय फेविक्विक नव्हतं, तेव्हा काय फेविकॉल नव्हता, तेव्हा काय असं काय केमिकल मिळत नव्हतं. मग गव्हाचं पीठ उकडायचं, खळ, त्याला आपण खळ म्हणायचं, मग त्या खळीने ते चिटकवायचं आकाश कंदील. आकाश कंदील चिटकवण्यासाठी आतमध्ये तेव्हा काय लाईट नव्हत्या, मग त्याच्यामध्ये ती पंती ठेवायला, व्यवस्थित बांधायचं, बरोबर पंतीच्या आकाराच्या काड्या कापायच्या, ती तशीच बांधायची, पंती बरोबर मध्ये बसली पाहिजे. तसा आकाश कंदील तयार झाला ना मित्रांनो, तुम्ही आज 5000 रुपयाचा जरी आकाश कंदील आणला आणि त्यावेळेचा 1-2 रुपयाचा आकाश कंदील आत्ताच्या आकाश कंदिलापेक्षा 1,00,000 पटीने मोठा होता. हो, स्वतः बनवलेला आकाश कंदील, स्वतः बांधलेला तो सांगाडा, स्वतः कागद चिटकवलेले, त्याच्या पट्ट्या कापलेल्या, ते डिझाईनची फुलं कापलेली, ते चिटकवण्यात तो आनंद, चिटकवल्यानंतर त्या झिरमळ्या लावायच्या, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बांबू नाही बांधायला, घराच्या वर गेला पाहिजे, मग त्याला ती दोरी, तो चाक ओढण्यासाठी तशाच पद्धतीची ती कप्पी पाहिजे, मग त्याच्यासाठी प्रयत्न सुरू व्हायचा, मग ती दोरी टाकायची, आणि मग त्याच्यामध्ये बल्ब लाईट नव्हती तेव्हा, मग त्याच्यामध्ये ती निरांजन किंवा त्याच्यामध्ये ती पंती ठेवायची, आणि तो आकाश कंदील असा वर घेताना जणू स्वर्गापर्यंत चाललो आहे का काय, जणू का वैकुंठापर्यंत जाण्याची वाट सापडली काय, असा स्वर्गीय सुखाचा आनंद व्हायचा. जेव्हा तो आकाश कंदील आकाशात लागायचा ना, त्याच्याकडं रात्रभर पाहत राहायचं, पंती कुठपर्यंत चालली आहे. पुन्हा रात्रीचं त्याला धुक्यांचा त्रास होऊ नये म्हणून निम्म्या रात्रीचं उठून तो आकाश कंदील खाली आणायचा, परत घरात सावकाश आणून शिटकवायचा. तेव्हा सुख कमी होतं सुखाने. आता सहज आकाश कंदील आणता येतो, कारण आज सुख आलं.
तेव्हा आकाश कंदील बनवण्यासाठी सुख नव्हतं, पण बनवल्यानंतरचा जो आनंद होता ना, ते समाधान. आज 5,000 जरी आकाश कंदील आणला त्याच्यामध्ये ते समाधान नाही, तो आकाश कंदिलामध्ये समाधान होतं. असे दिवस छान होते. धन नव्हतं मित्रा, सुख कमी होतं, पण समाधान जास्त होतं. विठ्ठल विठ्ठल. बरं का मित्रांनो, धन बरं का, धन कमवायचं आहे, पण ते कमवताना कोणाचे हाय नकोय. ते कमवताना धन कसं असावं, नलगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा. महाराज म्हणतात ते धन कमवायचं. आता बघा, कालच या महाराष्ट्राचं वैभव, या महाराष्ट्राचं खरं, आता त्यांच्यासाठी सगळ्यांनी भारत सरकारकडे मागणी केली का यांनासुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जावा. आपले भारतरत्न कोण गेलं काल, रतन साहेब टाटा आपल्यातून गेले. पण विशेषत्वाने तुम्हाला सांगतो, एक काळ होता का त्यांच्या कंपनीच्या गाड्या जात नव्हत्या, म्हणून शेवटी त्यांनी एका कंपनीला मागणी केली का आमच्या गाड्या तुम्ही सेल करा. मग त्यांनीसुद्धा त्यांची अशी अवहेलना केली, त्यांचा एवढा मोठा अपमान केला, त्यांनी तिथून ठरवलं जाऊ दे काही का होईना, आपण पराजय झाला तरी चालेल. पण रस्त्याने चालताना रतन टाटा जेव्हा एकदा सहज आपल्या गाडीतून बसून चालले होते आणि एका गाडीवर दोघं नवरा बायको उभ्या पावसात भिजत चालले होते. जीव सांभाळत 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 कामावर जायचं, ती गडबड, त्याची ती गाडी, तो हेलावा, ते झोला जातोय, तो गाडी सांभाळतोय, तरी पण आपला जीव धोक्यात घालून तो आपल्या ड्युटीपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न पाहिला. आणि त्यांच्या मनात आलं का याला दोन टू व्हीलर हा का फिरतोय, का फिरतोय हा टू व्हीलरवर, हा आपल्या कामाची आपल्या प्रामाणिकपणा आहे, ते लवकर पोहोचण्याची त्याची गडबड आहे, पण त्याची चार चाकी गाडी घेण्याची ताकद नाही आहे. मग तिथं त्यांच्या मनात विचार आला, गरिबाला गाडी घेता येईल अशी गाडी निर्माण करायची का, जेणेकरून आपला गरीब पावसात हिवाळ्यात सुखाव्यात निवाऱ्यात आपल्या कामापर्यंत पोहोचावा. कमीत कमी किमतीची गाडी त्यांनी ज्ञानो नावाची गाडी काढली. इतका खप झाला, इतका खप झाला, इतका खप झाला, इतका खप झाला, इतका खप झाला का ते आपल्या स्वतःच्या गाड्या निर्मितीमध्ये यशस्वी झाले. मित्रांनो, खचून जायचं नसतं, प्रत्येकाचे दिवस थांबत नसतात, दिवस येत असतात, पण कोणाची हाय खाऊन नाही, आशीर्वाद घेऊन टाटा मोठे झाले. म्हणून काल नवल पाहिलं मी, टाटा गेल्यानंतर, रतन शेठ टाटा गेल्यानंतर बघा, स्वतःच्या बापाचा काही लोक स्टेटस ठेवत नाही, पण रतन शेठ टाटांचा प्रत्येकाने स्टेटस आपल्या मोबाईलला ठेवला होता. प्रत्येकाच्या मोबाईलला स्टेटसला टाटांचं होतं का, काय केलं या माणसाने, कमवलेलं धन स्वतःसाठी जेवढं लागतं तेवढं तर ठेवलं, पण या भारताच्या कामासाठी, या समाजासाठी, गरिबासाठी, अडचणीत जो आहे त्याच्यासाठी धन वापरत राहिला. धन कमवलं कमवलं नाही असं म्हणजे, पण योग्य मार्गाला लावलं. धन नलगे धनमुक्ती संपदा, पण महाराज म्हणाले असं नाही, धनाची गरज आहे, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहाराने धन कमवलं आणि उत्तम दयाने कमवलेलं धन, त्या धनाबद्दल उदास राहिले टाटा. धन मी कमवलं नाही, भगवंताने माझ्याकडून कमवून घेतलं, म्हणून कुठंच अधिकार दाखवला नाही. सगळ्यांना आता त्यांना दुसरं लग्न करता आलं असतं, मुलं जन्माला घालता आली असती, काही मुलं दत्तक घेता आली असती, पण नाही, मी कमवलेच नाही, भगवंताने मला पाठवले कशासाठी याचा अर्थ त्यांना कळाला. आणि जर मिळालेलं धन ट्रस्ट करून टाकले, त्याच्या ताब्यात देऊन टाकलं, माणूस आपल्यातून गेला पण गेला नाही, अमर झाला. आपण आपल्या मुलांसाठी कमावलं, इतकं कमावलं, इतकं कमावलं, इतकं कमावलं, काही लोकांनी इतकं कमावलंय, इतकं कमावलं, इतकं कमावलं, इतकं कमावलंय, चार पिढ्या बसून खातीने एवढं कमावलंय, चार पिढ्या बसून खातीने एवढं कमावलंय, पण त्यांच्या पुढच्या चार पिढ्या यांच्या पुण्यतिथ्या घालतील का, घालतील. आमच्या तुकाराम महाराजांनी काय कमवलं, आमच्या ज्ञानोबांनी काय कमवलं, आम प्रत्येक कीर्तनकाराचा आळंदीमध्ये गुंठा आहे, आमच्या माऊलींचं किती गुंठे आहेत, आमच्या तुकाराम महाराजांचं आहे तेच घर आहे, आज आमच्या नाथबाबांचं पैठणला आहे तोच वाडा आहे, आज नामदेव महाराजांचं आहे तेच घर. काय कमवलं नामदेव महाराजांनी, काय कमवलं तुकाराम महाराजांनी, काय कमवलं संतांनी, पण त्यांच्या अभंगा आम्हा कीर्तनकारांचे बंगले झाले, गाड्या झाल्या. आम्ही जेवढं कमवलं, आम्ही किती कमवलं, संतांनी काय कमवलं,
संतांनी जे कमवलंय तो एकही कीर्तनकार एकही व्याख्याता आणि एकही माणूस कमवू शकणार नाही. संतांचं वैशिष्ट्य आम्ही जे कमवलंय आमच्या पिढ्या आमच्या पुण्यतिथ्या घालतील. पण माझ्या तुकाराम महाराजांचा बीज उत्सव सोहळा जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत देऊला लाखाच्या गर्दीनी गर्दी होते न बोलवता लोक येतात न बोलवता. माझ्या ज्ञानोबरायांचा कार्तिक वद्य त्रयोदशीचा सोहळा नाही ज्ञानोबरायाचा मुलगा ना ज्ञानोबरायाची मुलगी नाही ज्ञानोबरायाचा वंशातलं कोणी. पण आजही ज्ञानोबराय विसरले नाहीत ज्ञानोबरायांना जग विसरलं नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा आळंदीमध्ये लाखाच्या गर्दीने होतो हे कमवलं. हे संपत्ती ही न लगे धनमुक्ती संपदा हे कमवलं मित्रांनो आणि याला खरं जीवन म्हणतात. म्हणून न लगे धनमुक्ती संपदा संत संग देई सदा. मला धनही मिळालं नाही तरी चालेल मला कीर्ती मिळाली नाही तरी चालेल मला मुक्ती नाही मिळाली तरी चालेल पण देवा संत संग देई सदा. चांगल्याची संगत मात्र दे. देव वसे चित्ती देव वसे चित्ती घडावी चित्ती त्याची घडावी संगती संताची संगती मनमार्ग गती अकळावा श्री